नमस्कार गावरान धडकामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण वांग बटाट्याची सुक्की भाजी करणार आहोत. आपण हे चार वांगी कट केलेली आहेत, दोन मोठे बटाटे कट केलेले आहेत आणि दोन मोठे कांदे कट करून आपण ते परतायला टाकलेले आहेत. कढईमध्ये कांदा आपण टाकून घेतलेला आहे. कांदा परत वाटते त्याच्यामध्ये आपण लगेच बटाटा टाकणार आहोत. पूर्ण बारीकीने करायचा कांदा असाच ठेवायचा. मी बटाट्याची पाणी आहे काढलेली, असे पाणी सगळं टाकून टाकायचं. त्याच्यामध्ये कांदे परतायचा, याच्यामध्ये थोडंसं बटाटा चांगला परतून द्यायचा आहे आपल्याला. थोडं किजून द्यायचं, थोडंसं मीठ टाकायचं. आता आपण वांगे एकत्र केलेले आहेत. आता याच्यावर परत झाकण ठेवायचं आपण 5 मिनिटं. मग वांगी आपली 5 मिनिटं वाफेवरती शिजतात. आपण आता झाकण काढणार आहोत आणि हे सगळं एकत्र करणार आहोत. आपण हे वाटण केलेले याच्यामध्ये खोबरं, शेंगदाणे आणि हे घातलेले आपण लसूण आलं. आता आपण याच्यामध्ये हळद टाकणार आहोत पहिली आणि आपला मसाला टाकणार आहोत. मसाला तुमच्या चवीनुसार टाकायचा, तुम्हाला किती लागतो तो तिखटाप्रमाणे. आणि थोडासा गरम मसाला टाकायचा, हा एकत्र मिक्स करून घ्यायचा सगळा. आता आपला मसाला आपण एकत्र करून झालेला आहे. त्याच्यामध्ये आता आपण आपलं हे वाटण टाकणार आहोत. जो मसाला आपण घरी केलेला आता वाटण केलेलं ते वाटण टाकणार आहोत व्यवस्थित. ते वाटण सगळ्या याला व्यवस्थित लावून घेणार आहोत. आपण 1 मिनिट आता याच्यावरती झाकण ठेवणार आहोत. जो मसाला आपण वाटण टाकलेलं आहे ते वाटण 2 मिनिटं त्याच्यामध्ये मुरण. आता झाकण ठेवू. वाटण आपलं मुरलेलं आहे. आता आपली वांग बटाट्याची भाजी तयार आहे. अशा प्रकारे तयार आहे आपली झटपट होणारी वांग बटाट्याची भाजी.